केंद्रामध्ये बसलेलं मोदीचं सरकार सगळ्या व्यवस्थेमध्ये फेल झालेलं आहे. मग शेतकऱ्यांचा प्रश्न असो, बेरोजगारांचा असो, आंतरराष्ट्रीय पातळीवर असो, देश अंतर्गत असो, या सगळ्या गोष्टी दाबण्यासाठी आणि लोकांची मानसिकता डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीच्या द्वेषपूर्ण कारवाया करण्याचं पाप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून भाजप सातत्यानं करते आहे. हा आक्षेप आमचा वारंवार राहिलेला आहे. या घटनेमध्ये आपण पाहिलं असेल की ज्या परमवीर सिंग जे माजी पोलीस कमिशनर मुंबई यांनी जे 100 कोटी रुपयाचा आरोप केलेला होता ते स्वतः फरार आहेत. खरं तर ज्यांच्या माध्यमातून यांनी आरोप लावून घेतलेत ते आज कुठं फरार आहेत हे केंद्रीय तपास यंत्रणेला किंवा केंद्रामध्ये बसलेल्या मोदी सरकारला माहीत नसेल असं सांगता येत नाही. पण एक गोष्ट आपण पाहिली असेल की आज परमवीर सिंग त्याचं शेवटचं लोकेशन जे ईडी वारंवार सांगते की ते अहमदाबादमध्ये मिळालं होतं, त्याच्यानंतर परमवीर सिंगचं लोकेशन आम्हाला मिळत नाही. म्हणजे अहमदाबाद कोणाचं आहे, गुजरातमधलेली बसलेली व्यवस्था ही कोणाच्या ताब्यात आहे, आणि म्हणून हे सगळे प्रकरण डाऊटफुल आहेत. आपण पाहिलं असेल की छगन भुजबळच्याही प्रकरणामध्ये असंच झालं, त्यांना मग आखरी कोर्टाने निरपराध सोडलं, आणि म्हणून मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी बी जे पी ह्या सातत्यानं प्रयत्न करत आहे. या सगळ्या कारवायाच्या मागं महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं काम बी जे पी करते आहे, आणि लोक आता मताच्या रूपानं बी जे पीला उत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि आज पाहता आहे आपण देगलूरच्या निवडणुकीमध्ये बाय इलेक्शनमध्ये काँग्रेसचा घवघवीत यश, महाविकास आघाडीचा घवघवीत यश त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत आहे. समीर वानखडे हे जे आहेत त्यांच्यासोबत जे काही 3-4 लोकं जे समोर आलेली आहेत त्याचा उल्लेख आमचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी आजच सकाळच्या प्रेसमध्ये केलेला आहे, आणि सगळे फोटोसहित दाखवलेले आहेत. याचा अर्थ बी जे पी या सगळ्या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह आहे. प्रशासकीय व्यवस्थेला ताब्यात घेऊन, समीर वानखडेसारख्या लोकांना ताब्यात घेऊन या पद्धतीने ह्या कारवाया करतात. म्हणून व्यक्तिगत कोणावर आरोप करण्यापेक्षा भाजपची मानसिकता जी आहे केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून या पद्धतीचं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं जे काम बी जे पीच्या माध्यमातून केलं जाते आहे त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आमचा कोणावरही व्यक्तिगत आक्षेप नाही. राजकीय फटाके फोडण्यावरून राजकारण सुरू आहे. नवाब मलिक बोलले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलले, दोघांचा इश्यू पर्सनल लेवलवर आहे. काँग्रेसचा विचार एकदम स्पष्ट आहे की ज्या पद्धतीनं मुंद्रा पोर्टला ड्रग्ज आणून देशामध्ये तरुणांना ड्रग्समध्ये डुबवण्याचा जे प्रयत्न, तारुण्य संपवण्याचा प्रयत्न बी जे पी जे करते आहे हेच खऱ्या अर्थानं आक्षेपर आहे. आणि काँग्रेसची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे की देशाचं अहित आणि देशाच्या तारुण्याचं अहित काँग्रेस पक्ष कधी पाहणार नाही, आणि त्यांना फाईट करणार केंद्रामध्ये बी जे पीच्या सरकारच्या विरोधात काँग्रेसचं आजही लढा चालू आहे आणि तोही राहणार. पोटनिवडणुकीमध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं बी जे पीने पंढरपूरमध्ये शिवसेनेच्याच उमेदवाराला घेऊन जो प्रयोग केला होता, आजही आपण देगलूरच्याही निवडणुकीत पाहिलं की तो शिवसेनेच्याच उमेदवाराला घेऊन अजून एक प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बी जे पीचं खरं चेहरा आज लोकांच्या समोर आलेलं आहे, आणि म्हणून महाविकास आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार बहुमतानं निवडून येत आहे. लोकांमध्ये बी जे पीच्याबद्दलची तीव्र चीड या माध्यमातून लोक मतदानाच्या माध्यमातून प्रदर्शित करतात.